शेतकऱ्यांवर अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस यासारखे मोठ्या प्रमाणात संकट येत असले तरी सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी करू नये, तुमचे नुकसान होऊ देणार नाही व प्रत्येक व्यक्तीने झाडे लावण्यावर भर द्यावा असे प्रतिपादन हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आज सुरेगाव कोळपेवडी येथे झालेल्या शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात केले आहे। प्रिव्ही लाईफ लायसन्स लिमिटेड मुंबई, श्री ॲग्रो कोपरगाव व शिवसाई ॲग्रो सर्व्हिसेस कुंभारी यांच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी पंजाब डक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते। भविष्यात निसर्गाची फार मोठी संकट येणार आहे, परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, निसर्गाचे कुठलेही संकट येऊ द्या, त्याआधी 15 दिवस मी तुम्हाला त्याचा अंदाज सांगणार आहे, त्यामुळे तुमच्या शेतीचे होणारे मोठे नुकसान टळेल। अरबी समुद्रावरून मुंबई येथून महाराष्ट्रात 7 जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होते। राज्यात झाडे मोठ्या प्रमाणावर तोडल्यामुळे ते पावसाचे ढग महाराष्ट्रात न येता गुजरातकडे निघून जातात, परंतु मागील 3 वर्षात हा पाऊस दिशा बदलून पूर्वेकडे येणाऱ्या ढगामुळे पडू लागले आहे। या पावसाचे प्रमाणही जास्त आहे। आपल्या राज्यात दर 10 वर्षांनी दुष्काळ पडतो, परंतु या 10व्या वर्षी दुष्काळ पडणार नाही, कारण पृथ्वीचे तापमान वाढल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे। यावेळी पंजाब डक यांना कोपरगाव तालुक्यातील ॲग्रो सर्व्हिसेस व्यापारी यांच्याकडून शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले। यावेळी पाऊस कधी येणार, पेरणी कधी करावी, कोणत्या भागात किती पाऊस होईल, हवामान कसे राहणार, गारपीट कधी कोणत्या भागात होते, कोणत्या दिशेने पाऊस आला तर आधी कोणत्या जिल्ह्यात पाऊस येणार, आकाशातील विजेचा कडकडाट कधी होतो, त्याचा पिकावरील परिणाम, पश्चाच्या कृतीतून पावसाचा अंदाज घेणे, फळांचा राजा आंबा पिकावरून सुद्धा पावसाचा अंदाज घेता येतो असे मार्गदर्शनातून पंजाब डक यांनी मत व्यक्त केले आहे। यावेळी श्री ॲग्रो सर्व्हिसेसचे प्रसिद्ध व्यापारी विशाल ठोळे, रिजनल सेल्स मॅनेजर शकील देशमुख, ASM नाशिकचे शेखर काकडे, प्रिव्ही लाईफ लायसन्सचे संशोधन विभागाचे बाबासाहेब ढोमे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोळपेवाडी या ठिकाणी प्रिव्ही सायन्स आणि श्री ॲग्रो विशाल भाऊ यांनी या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने इथं शेतकरी मेळावा आयोजित केला आणि या ठिकाणी मला बोलिलं आणि शेतकऱ्यासाठी सर्वांना एक आनंदाची बातमी सांगणार आहे। सर्व शेतकऱ्याला सांगितलं की सर्व या कोळपेवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं, शेतकऱ्यांनो आता 18 जून 2021 तुमच्या भागामध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि राज्यात जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 18 जून ते 26 जून दरम्यान खूप पाऊस पडणार आहे। त्याच्यामध्ये हा पाऊस दररोज भाग बदलत राहणार आहे आणि भाग बदलत राहिल्यामुळे सगळ्याची पेरणी होणार आहे आणि हा पाऊस पूर्वेकडून येत असल्यामुळं पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि सगळ्याची पेरणी होऊन जाणार आहे। म्हणून हा अंदाज देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आणि तसेच 22 जून 23 24 25 26 दरम्यान राज्यामध्ये काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे। त्याच्यामध्ये तो पाऊस पडणार आहे मुंबईला मुसळधार पडणार आहे, मध्य महाराष्ट्रात देखील राहणार आहे, नाशिक भागामध्ये राहणार आहे, तरी ज्या ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे। त्याच्यामुळे 22 ते 26 दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या स्वतःचं संरक्षण आणि सतर्क राहावं म्हणून ही देखील सगळ्यांना सांगू इच्छितो। मी जवळपास 2001 पासून मी काय करत असतो, 2001लाच मी हवामान अंदाज सांगत होतो, पण सोशल मीडिया नसल्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही। पण आता काय झालं, सगळी हे सोशल मीडियामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला पोहोचवलो, पण याच्यामुळे एक फायदा झाला सगळ्या शेतकऱ्यांचा, माझं नुकसान वाचायलं आहे। शेतकऱ्याला पूर्वसूचना कळाली, पेरणी करायची का नाही करायची, शेतात कोण आता फवारणी करायची का नाही करायची, आणि सर्व पूर्व अंदाज भेटल्यामुळं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यामध्ये थोडं आनंदाचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे। सर, मी विशाल ठोळे, प्रोप्रायटर श्री ॲग्रो सर्व्हिसेस प्रायव्हेट। आज आपण प्रिव्ही लाईफ सायन्सचा शेतकरी मेळावा श्री पंजाबराव डंक यांच्या अध्यक्षतेखाली इथं आपण कोळपेवाडी इथं आपण प्रायोजित केला होता। याच्यात प्रिव्ही लाईफ सायन्स ही 13 वर्ष झाली शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल वेगळ्या प्रोडक्ट जे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत ते सतत पुरवत आहेत। त्यांचे विशेष प्रोडक्ट geoxol.com न्यूट्रीफाईट हे आहेत, प्रोडक्ट्स अति उत्तम होते पण शेतकऱ्यांपर्यंत ते पोचत नव्हते। त्यांनी आता पंजाबराव डंग बरोबर हे करून ती आपले प्रोडक्ट्स शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ घ्यायचा पूर्ण संधी दिलेली आहे। तरी मी प्रिव्ही लाईफ सायन्सचे आभार मानतो का त्यांनी चांगले प्रोडक्ट्स शेतकऱ्यांपर्यंत पुरवलेले आहेत आणि पुढं अजून चांगले प्रोडक्ट्स देतील शेतकऱ्यांच्या हितासाठी। धन्यवाद। प्रतिनिधी विशाल लोंढेसह माय न्यूज ब्युरो कोळपेवाडी कोपरगाव।